दरम्यान इर्शालवाडी दुर्घटनेवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत काय म्हणतात तेही पाहूया। अशा पद्धतीच्या घटना पश्चिम घाटपट्ट्यामध्ये होऊ शकतात हे गृहीत धरून गेल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा जो काही अहवाल सादर केला होता त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। पण त्याचबरोबर मी आणखी एक लक्ष वेधू इच्छितो की गाडगीळ कमिटीने ज्या पद्धतीने पश्चिम घाटाचं सर्वेक्षण केलं आणि गावाच्या रक्षणासाठी निसर्गाच्या रक्षणासाठी ज्या सूचना केल्या होत्या त्याची जर पालन केलं गेलं असतं तर इर्शाळवाडीची घटना झाली नसती। उलट दुर्दैवाने गाडगीळ समितीच्या अहवालाला गाडून टाकून रिफायनरीसारखा विनाशकारी आणि गाव बुडवून टाकणारे प्रकल्प राबवण्याचा जो प्रयत्न होतोय हे अत्यंत निषेधार्ह आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार आहेत। उद्धव ठाकरे सकाळी 9:30 मातोश्रीवरून निघतील। इर्शाळवाडी जवळील पंचायत मंदिर नढाळपासून 5 किलोमीटरवर बचावलेल्या ग्रामस्थांना ठेवण्यात आलंय। उद्धव ठाकरे पहिल्यांदा तिथे जाणार आहेत, त्यानंतर भूस्खलन झालेल्या दुर्घटनाग्रस्त वाडीची ते पाहणी करणार आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।